माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत पोहोचले होते. अंतरवाली सराटीत संभाजीराजे आणि जरांगेंमध्ये चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या बद्दल या दोघांमध्ये चर्चा होते. तशी चर्चा करणार असल्याचं खुद्द संभाजीराजे यांनीच माध्यमांना सांगितलं होतं. त्यामुळे जर संभाजीराजे आणि जरांगे यांची आघाडी झाली तर राज्यात नवीन समीकरणं तयार होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान संभाजीराजेंची बंद दाराआड चर्चा सुरू नसून मी सर्वांशी खुल्याम चर्चा करतो असं जरांगेंनी एबीपी माझावर सांगितलं. ही भेट म्हणजे चर्चाच आमची झाली नाही आहे. आम्ही बसलो आहोत आत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं तर आहे की बंदाराड नाही, दार उघडंच आहे. दार उघडंच आहे, बंदाराड चर्चा नाही आले ते आम्ही बसलो आहोतच. आणखीन त्यामुळं चर्चा आणखीन सुरूच आहे. आता ह्या गाठीभेटी राहणारच आहेत. जर आपल्याला लढाई करायची असली, आपल्या जर गोरगरिबाला सगळ्या जाती धर्माला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असला तर हे संघर्ष पुढचा करावा लागणार आहे. त्यासाठी गाठीभेटी तर होणारच आहेत, परंतु आमचा निर्णय मात्र 29 ऑगस्टच्या नंतर होणार आहे. लढायचं का पाडायची आणि ते समाजाला विचारून होणार आहे, हा झाला एक भाग. दुसरा भाग, जर उमेदवार द्यायचे ठरले तर ते कोणीही असो, भेटल्याला कुणी भेटला म्हणून आम्ही उमेदवारी जाहीर केलेली नाही. सगळ्यात प्रथम एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यातल्या समाजाला सांगतोय मी की कोणी भेटला म्हणून त्याला उमेदवारी जाहीर केलेली नाही. पहिलं काम 29 ला ठरणारे पाडायचे का उभा करायचे समाजालाच विचार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.